विराट कोहलीनं मोडला सचिन तेंडुलकरचा सर्वाधिक शतकांचा विक्रम. वानखेडे स्टेडियमवर सचिनच्या साक्षीनं केलं 50वं शतक साजरं. 117 धावांची धडाकेबाज खेळी. न्यूझीलंड विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारतीय बॅट्समनची दिवाळी. वानखेडेवर विराटसह श्रेयस अय्यरचं वेगवान शतक. किविन समोर 398 धावांचं महाकाय लक्ष. शुभमन रोहित शर्माची ही आतषबाजी. बारामतीच्या काटेवाडीमध्ये भाऊबीजेचा सोहळा. पवार कुटुंबीय अजितदादांच्या निवासस्थानी. शरद पवारांच्या उपस्थितीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. आज एकत्र दिसले तरी शरद पवार गट अजित पवार गटाला माती चारणार. संजय राऊतांचं भाकीत. तर भविष्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोन नेते राहणार, राऊतांचा दावा. ईडीच्या दबावापोटी शिंदे अजितदादा सत्तेमध्ये सामील, विनायक राऊतांचा आरोप. तर डिसेंबरमध्ये राज्यात मोठा स्फोट होणार, विनायक राऊतांचा दावा. मनोज जरांगे पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर. ठिकठिकाणी जंगी स्वागत. धाराशिव सोलापूरमध्ये सभा. जरांगे कुणावर निशाणा साधणार, याकडे लक्ष. मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंची सरकारवर टीका. समितीमधील नेते लेखी आश्वासन द्यायला तयार नाहीत. या राजकारण्यांनी आपला खेळ केलाय, मनोज जरांगेंचा आरोप. जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण. डेंग्यूमुळे रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेला जयंत पाटील गैरहजर. मुंबई आणि पुण्यामधील हवा गुणवत्ता पुन्हा एकदा खालावली. पुण्यामधला हवा गुणवत्ता निर्देशांक 150 थेट 263. पालिकेकडून बांधकाम व्यावसायिक आणि मेट्रो प्रशासनाला नोटीसेस. आज शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता मिळणार. पंतप्रधानांकडून शेतकऱ्यांना भाऊबीज. अरविंद केजरीवाल प्रियंका गांधी यांना निवडणूक आयोगाची नोटीस. पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह विधानांमुळे दोघांना आयोगाची नोटीस. जम्मू आणि काश्मीरच्या डोडामध्ये बसचा भीषण अपघात. 36 जणांचा जागीच मृत्यू. 19 प्रवासी गंभीर जखमी. रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रकिनारी सुरू असलेलं ऑपरेशन वेल अखेर 40 तासांनंतर यशस्वी. वेल माशाच्या पिल्लाला यशस्वीरित्या पुन्हा एकदा समुद्रामध्ये सोडलं. दिवाळी पाडव्यानंतर आज भाऊबीजेचा सण. भाऊबीजेनिमित्त सर्वत्र उत्साहाचं वातावरण. राजकीय भाऊबीजेचीही सगळ्यांना उत्सुकता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.